हॅलो, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे कोमल स्पेशल चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे गाजरचा हलवा. इथे आपण घेतलेले आहेत 1/2 किलो गाजर. तर आता मी तुम्हाला दाखवते मी गाजर कसे साफ करणार आहे, ते तुम्ही बघा. आपण हे जे गाजर आहेत ना, ते असे काढून घ्यायची ह्याच्यावरची साल. हे का काढायचं, कारण गाजरामध्ये आहे ना, तुम्ही ते बघाल, हे काही छिद्र असतात छोटे 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 छोटे. हे बघा, गाजरामध्ये आहे ना, इथे माती जाऊन बसलेली असते. आता आपण धुतलीत गाजर, पण कधीकधी ही माती खोल ह्याच्यामध्ये जाऊन अडकते, आणि ती आपण जर तशीच खिचली ना, न साल काढता, तर त्याची खर लागते. म्हणून आपण आधी काय करणार आहे, ह्याच्यावरची साल आता काढून घेणार आहे. मी सर्व गाजरांची आता साल काढून घेणार आहे इथे. हे 1/2 किलो गाजर आपण वापरत आहोत. हिवाळा चालू झालेला आहे, आणि हिवाळ्यात गाजराचा हलवा नाही केला तर हिवाळ्याची मजाच नाही आहे, कारण हिवाळ्यामध्ये बनला जाणारा हा गाजराचा हलवा स्पेशल डिश असते. आणि तुम्ही मार्केटमध्ये बघत असाल, ठिकठिकाणी आता गाजर आणि सर्व पालेभाज्या खूप प्रमाणात असतात, आणि हिवाळ्यातच आपल्याला ह्या सर्व पालेभाज्या वगैरे खायला मिळतात. आता मी हे सर्व अशा साली काढून घेतलेले आहे. हे स्टार्टिंगचं मी असं कापलं, आणि शेवटचं टोक अशा प्रकारे मी आपलं गाजर आता खिसायला घेत आहे. चला तर आता इथे बघूया आपण काय काय मी साहित्य घेतलं आहे आपल्या गाजराच्या हलव्यासाठी. इथे मी 1/2 किलो गाजर आता पूर्ण सगळं खिसून घेतलेला आहे. बघा तुम्ही, मस्त खिसून झालेला आहे. 1/2 किलो गाजराचा हलवा खिसलेला आहे, गाजर खिसलेला आहे 1/2 किलो. इथे मी थोडंसं घेणार आहे तूप. इथे मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे. 1/2 किलो गाजर खिसलेले आहेत आपले, त्याच्यासाठी 1 वाटी दूध, 100 ग्रॅम खवा, 1/2 किलोला थोडी कमी साखर आहे ही. वेलच्या 2-4 मी सोलून अशा थोड्या बारीक केलेल्या आहेत, आणि त्याच्यात वेलची साल पण मी ठेवलेली आहे, आणि इथे काजू बदाम बारीक करून घेतलेले आहे. आता आपण स्टार्ट करूया. मग इथे मी कढई गरम करा ठेवलेली आहे गॅसवरती. सगळ्यात पहिल्यांदा मी आता कढई इथे आपली गरम झालेली आहे. आता मी थोडंसं तूप टाकते कढईमध्ये. आता मी गाजर टाकते कढईमध्ये. Thank you.
मंद आचेवरती मी आता गाजर हे थोडंसं हलवून घेणार आहे. बघा इथे थोडासा आपला हलवा परतलेला आहे. मी आता मी ह्याच्यात टाकणार आहे एक वाटी दूध. दूध घालून मी थोडा वेळ इथे हलवा एक 5-10 मिनटं मंद आचेवरती शिजवणार आहे. लगेच आता मी त्याच्यात साखर नाही घालणार आहे. तुम्ही बघा मी चांगला असा परतून घेणार आहे हलवा. मी एक वाटी दूध घातलेलं आहे. जर तुम्ही खवा नाही वापरणार त्यावेळेला तुम्ही 1/2 लिटर दुधामध्ये हा 1/2 लिटर 1/2 किलोचा गाजरचा हलवा करू शकता, जेणेकरून तुमचा हलवा मस्त मिळून येणार. पण मी ते खवा वापरत आहे आणि एक वाटी दूध पण टाकलेलं आहे. आता इथे लगेच साखर मी घालत नाही आहे, कारण हलव्यानं जो गोडवा गाजराला जो गोडवा असतो ना तो चांगला मिळून यावा म्हणून आता फक्त मी गाजर आणि दूध हे चांगलं शिजवून घेणार आहे. म्हणजे जेणेकरून गाजराचा जो गोडवा असतो तो टिकून राहतो आणि आपण नंतर साखर घालणार आहे. आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवते. हा मंद आचेवरती जरा वेळ शिजून देणार आहे. बघा इकडे आपला गाजर इथे आपले चांगले शिजत आहे दुधामध्ये, चांगली उकळी यायला लागलेली आहे. थोडंसं मी हलवते. आता जर मी साखर टाकली असती ना तर गाजर साखरेला पण पाणी सुटलं असतं आणि ते खूप पातळ झालं असतं. म्हणून मी काय करणार आहे, पहिल्यांदा हे दूधातलं पाणी दूध आहे हे ना जे हलव्यात टाकले गाजरात टाकलेलं आहे ते थोडं साठवून देणार आहे. आणि मी एका साईडला गॅस दुसरीकडेही ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मी आता त्याच्यावर मी झाकण ठेवते. दुसऱ्या साईडला मी इथे आता ड्रायफ्रूट भाजून घेणार आहे तुपामध्ये. छोटे 4-5 चमचे मी तूप टाकलेलं आहे. तूप गरम झालेलं आहे, याच्यामध्ये मी आता ड्रायफ्रूट टाकते. ड्रायफ्रूट चांगलं हलवून घ्यायचं. इथे मी आता गॅस बंद करते आणि ह्याच्यामध्ये मी मावा देखील ह्याच्यात टाकून घेणार आहे. आता आता मी गॅस बंद केलेला आहे. इथे बघा आपल्या हलव्या गाजरामधलं दूध कमी होत आलेलं आहे आणि हे चांगलं शिजत आहे गाजर. पाणी थोडं थोडं कमी, दूध थोडं थोडं आटत आलेलं आहे. दूध इथे थोडंसं आटलं की मी साखर टाकणार आहे. साखर टाकून नंतर आपण जे आता ड्रायफ्रूट भाजले आणि मावा भाजलेला आहे तो याच्यामध्ये टाकून पुन्हा एकदा आपल्याला शिजवावं लागणार आहे. आता मी ते एक वाटी ही साखर टाकते. साखर तुम्ही तुमच्या अंदाजेप्रमाणे घेऊ शकता. काहींना गोड जास्त लागतं, काहींना गोड कमी लागतं, तर त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. मी ते एक वाटी साखर घेतलेली होती 1/2 किलोला. आता अजून ह्याला पाणी सुटेल.
आता इथे मी तूप आणि जे आपलं हे खवा आणि आपलं ड्रायफ्रूट जे मी गरम केलं होतं ते मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. आता याला 20 ते 25 मिनटं मी पूर्ण सुका होण्यासाठी पूर्ण शिजण्यासाठी ठेवणार आहे जेणेकरून त्याचं पाणी चांगलं आटेल. बघा तुम्ही ह्याला पाणी सुटायला लागलेलं आहे. आता आणि हा चांगला शिजूस तोपर्यंत आपल्याला चांगला शिजूस तोपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे. आणि याचं सर्व जे दूध आणि पाणी याचं हे झालेलं आहे पाणी झालेलं आहे. आता दूध आणि साखरेचं जे पाणी झालेलं आहे आणि त्याला पाणी सुटलेलं आहे ते सुटूस तोपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे. आता मी पुन्हा याच्यावरती झाकण ठेवते. मग आपला हलवा मस्त त्याचा टेक्स्चर बघा तुम्ही छान येऊ लागलेला आहे. तो जेव्हा शिजेल ना पूर्ण पाणी त्यातलं आटेल त्यावे याच्यातलं जेव्हा दूध सर्व आटेल ना तेव्हा तो अजून छान दिसणार आहे. मी थोडा वेळ इथे झाकण ठेवते. बघा इथे आपल्या हलव्यातलं सर्व दूध आटलेलं आहे. इथे मी आता थोडंसं केसर टाकणार आहे. आणि इथे थोडंसं इलायची. आणि चिमटभर मीठ सोडणार आहे थोडंसं. चिमटभर मीठ हे शेवटीच टाकायचं गोड पदार्थांमध्ये. आणि चांगलं हलवून घेणार आहे मी. बघा ह्याचा टेक्स्चर एकदम किती छान आलेला आहे आणि ह्या चवीला देखील खूप मस्त होणार आहे हलवा. तूप वगैरे ह्याचं मिश्रण जे असतं ना तूप आणि खवा ह्याच्यामुळे त्याला वेगळीच चव येते. आपला हलवा ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट येत राहतील.